नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करणार आहोत 15 ऑगस्ट या मराठी चित्रपटाबद्दल। हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता। 15 ऑगस्ट हा चित्रपट 2019 प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत अभिषेक देशमुख, मृण्मयी देशपांडे, आदिनाथ कोठारे, वैभव मांगले। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत स्वप्ननील जयकर। या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत माधुरी दीक्षित। तर बोलूया स्टोरीबद्दल। या चित्रपटाची स्टोरी खूप साधी आहे आणि या स्टोरीचा दिनक्रम एका दिवसातच संपतो। नावाप्रमाणेच 15 ऑगस्टला कथेची सुरुवात होते। मुंबईच्याच एका गांधी चाळीत ही कथा सुरू होते। पूर्ण चाळीचं या चित्रपटामधील एक कॅरेक्टर आहे। चाळीमधील राहणाऱ्या एका मुलाचं एका मुलीवर प्रेम असतं, पण तो मुलगा पेंटर असतो आणि तो आपली आवड जोपासत असतो, त्यामुळेच त्याच्याकडे कमवायचं काही साधन नसतं आणि याच कारणामुळे त्या मुलीच्या घरच्यांचा त्या नात्याला विरोध असतो। तर स्टोरीमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो की 15 ऑगस्टच्या दिवशी त्या मुलीला बघायला थेट NRI स्थळ येतं आणि मग त्या पूर्ण दिवसात काय काय होतं, तो मुलगा त्या मुलीशी लग्न करण्यासाठी किती धडपड करत असतो, ती मुलगी सुद्धा ते स्थळ नाकारण्यासाठी किती प्रयत्न करत असते आणि शेवटी 15 ऑगस्टच्या दिवशी देश स्वतंत्र झाला होता तसं ते दोघे स्वतंत्र होतात का, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा मजेशीर चित्रपट पाहावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे त्याची सिनेमॅटोग्राफी आहे। एक एक फ्रेम, एक एक कंपोजिशन फार सुंदर आहेत। पहिल्या फ्रेम पासून सिनेमॅटोग्राफी कडक झाली आहे, जिथे मुलाचा हात, गोटी, अंगठी हे सर्व अडकतं, त्या अंगठीला पकडणे आणि हे सर्व शॉट्स ते आतून घेतलेले आहेत, ते भारी वाटतात। तसेच चाळ संस्कृती ज्या रीतीने टिपली आहे, त्यांचं निरीक्षण अचूकरीत्या दाखवलं आहे। त्यानंतर सगळ्यांनी अभिनय सुद्धा छान केला आहे। अभिषेक आणि मृण्मयी यांची केमिस्ट्री उत्तम जमून आली आहे। मृण्मयी या चित्रपटात फार सुंदर दिसून येते। त्या दोघांमधील संघर्ष आपण समजू शकतो। तरी या चित्रपटात खरी रंगत येते ते म्हणजे आदिनाथ कोठारेच्या एंट्रीमुळे। आदिनाथचा स्क्रीन प्रेझेन्स फार उत्तम आहे। शेवटी तो ज्याप्रमाणे स्टोरी टेलिंग करतो, मृण्मयीला समजवतो, ते फार सुंदर आहे। आपल्याला वाटतं मृण्मयी आदिनाथकडे गेली तरी काही हरकत नाही, पण ती ओंकारकडे जाते ते सुद्धा उत्तमच होतं। आता बोलूया निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल बोलायचं तर याचा स्क्रीन प्ले, चित्रपट लहान असला तरी मोठा वाटतो। झेंडावंदन आणि चाळीतील लोक, त्यानंतर त्या लहान मुलाचा हात अडकणे, हे जरा जास्तच खेचलं आहे असं वाटायला लागतं। मग वाटतं की हे नाही बघायचंय आपल्याला। तिकडे आदिनाथ आणि मृण्मयीमध्ये काय घडतंय ते दाखवा, कारण हात अडकणे हा प्लॉट जास्तच खेचला आहे, त्यामुळे चित्रपटाची लिंक तुटते। वैभव मांगले आणि त्यांच्या युक्त्या या पण अतिरंजित वाटायला लागतात, कारण आपल्याला ओमकारच्या स्टोरीमध्ये जास्त रस असतो। बस हाच एक निगेटिव्ह पॉईंट आहे, बाकी चित्रपट एकदा नक्की बघू शकतो। असे काही चित्रपट असतात ना जे परिपूर्ण नाही झाले तर आपल्याला राग येतो, असं वाटायला लागते की हा चित्रपट सुरुवातीला किती मस्त जमून आला होता, पण नंतर पूर्ण त्याचा आलेख खाली खाली येतो। अशीच गती या चित्रपटाची होते। हा चित्रपट परिपूर्ण बनला असता तर नक्कीच एक क्लासिक मूवी ठरला असता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनेलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।